नमस्कार मित्रांनो, सर्वात प्रथम निज्वल अकॅडमी या नव्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. उद्या 1 मे म्हणजेच अर्थात महाराष्ट्र दिन. 1 मे जसं आपण महाराष्ट्र दिन म्हणून साजरा करतो, तसंच 1 मे हा आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणूनही साजरा केला जातो. आणि 1 मे याच दिवशी युरोपमध्ये मेपोल नावाचा काठी महोत्सव देखील साजरा करतात. चला तर मग जाणून घेऊयात की 1 मे हा आपण महाराष्ट्र दिन म्हणून का साजरा करतात. 1 मे म्हणजेच अर्थात महाराष्ट्र दिन, आणि महाराष्ट्र दिन म्हणजेच आपल्या महाराष्ट्र राज्याची निर्मितीचा दिवस. 1 मे 1960 रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. या दिवशी राज्यात सार्वजनिक सुट्टी असते. हा दिवस मराठी माणसाचा आहे आणि ते मोठ्या उत्साहाने साजरा करतात. आणि तसेच आजच्या दिवशी विविध कार्यक्रमांचे आयोजनही केले जाते. आपल्या महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या सर्व हुतात्म्यांचं स्मरण आजच्या दिवशी केले जाते. 21 नोव्हेंबर 1956 फ्लोरा फाउंटनच्या परिसरात तणावाचे वातावरण होते, कारण राज्य पुनर्रचना आयोगाने महाराष्ट्राला मुंबई देण्याचे नाकारले होते. त्यामुळे मराठी माणसे चिडलेली होती. सर्वत्र छोट्या मोठ्या सभांमधून या निर्णयाचा निषेध होत होता. या संघटनांमुळे कामगारांचा एक विशाल मोर्चा काढून सरकारचा निषेध करण्यासाठी फ्लोरा फाउंटन समोरील चौकात येण्याचे आयोजन केले होते. त्यानंतर प्रचंड जनसमुदाय एका बाजूने चर्चगेट स्थानकाकडून तर दुसऱ्या बाजूने बोरी बंदरकडून गगनभेदी घोषणा देत फ्लोरा फाउंटनकडे जमला. मोर्चा पोलिसी ताकद वापरून उधळून लावण्यासाठी लाठीचार्ज करत होता. मात्र अढळ सत्याग्रहींमुळे पोलिसांचे हे प्रयत्न अयशस्वी झाले. आणि मग मुंबई राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांनी पोलिसांना गोळीबाराचा आदेश दिला. आदेशाप्रमाणे गोळीबार तर झाला, आणि या संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात जवळजवळ 106 ते 107 आंदोलक हुतात्मे झाले. या हुतात्म्यांच्या बलिदानामुळे व मराठी माणसाच्या आंदोलनामुळे सरकारने नमते घेऊन 1 मे 1960 रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना केली. त्यानंतर 1965 फ्लोरा फाउंटनला हुतात्मा स्मारकाची उभारणीही करण्यात आली. 1956 चालू झालेला मराठी माणसाचा हा लढा जवळजवळ 4 वर्ष चालू राहिला. शेवटी 1960 या लढ्याला यश मिळाले, आणि तेव्हापासून 1 मे हा महाराष्ट्र दिन म्हणून ओळखला जाऊ लागला, कारण तेव्हा आपल्या महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. आपल्या महाराष्ट्र राज्यासाठी ज्या सर्व आंदोलकांनी आपले बलिदान दिले, अशा सर्व हुतात्म्यांना आणि त्या लढ्यातील सर्व आंदोलकांना आमचा सलाम. जय महाराष्ट्र, जय हिंद.